नमस्कार, मी प्रीती देशपांडे, दिनमान न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. तृप्ती देसाई यांना इंदोरीकर महाराज विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर धमक्या. नक्षली कारवायांवर नजर ठेवण्यासाठी 500 कोटींचे ड्रोन, गृहमंत्री. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अवैध बांगलादेशी नागरिकांविरुद्ध एल्गार पुकारलाय. आता बातम्या सविस्तराने. कीर्तनातून महिलांचा वारंवार अपमान करणारे निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांच्यावर मी गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर अनेक धमक्यांचे फोन येत असल्याचा आरोप तृप्ती देसाई यांनी केलाय. धनकवडी येथे राहत्या घरी सकाळी अकोले तालुक्यातील भोर येथून सोमनाथ महाराज यांनी फोन करून अश्लील शिवीगाळी केल्याचे तृप्ती देसाई यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी कॉल रेकॉर्डिंग सुरू केले. तू जर इंदोरीकर महाराजांच्या विरोधातील तक्रार मागे घेतली नाही तर तू अकोलेत ये, तुला कापूनच टाकतो, अशा भाषेत धमकी दिली. या प्रकरणामुळे माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या जीविताला पुन्हा एकदा इंदोरीकर आणि त्यांच्या समर्थकाकडून धोका निर्माण झालाय असे सांगितलं. या संदर्भात पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशन येथे मेलद्वारे त्यांनी काल तक्रार दाखल केली आहे. इंदोरीकरांवर गुन्हा दाखल करण्याची जी मागणी केलेली आहे ती तुम्ही तातडीनं मागे घ्या आणि अकोल्यात जर यायचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला कापूनच टाकतो, अशा पद्धतीचा माझ्या मोबाईलवर सोमनाथ महाराज भोर अकोल्याहून बोलतो आहे असा फोन आलेला होता आणि अत्यंत अश्लील शिवीगाळ कापून टाकण्याची भाषा अशा पद्धतीच्या धमक्या त्यांनी दिलेल्या आहेत. आणि मला वाटतं की इंदोरीकरांचे समर्थन करणारे असे जे कोणी महाराज आहेत, खरं तर यांना महाराज म्हणणं योग्य का अयोग्य हे जनता ठरवेल, परंतु अशा पद्धतीच्या ज्या धमक्या येत आहेत यामुळं माझ्या आणि माझ्या कुटुंबियांना जीविताला धोका निर्माण झालेला आहे आणि हे सगळं इंदोरीकरांच्या सूचनेवरून सुरू आहे हा माझा स्पष्टपणे आरोप आहे. कारण अत्यंत खालच्या पातळीवर सोशल मीडियावर सुद्धा अजूनही मला ट्रोल केलं जात आहे, मला त्रास देण्याचा प्रयत्न होतो, अनेक फोन येत आहेत. मला कोणी समर्थन करत असेल तर त्यांच्या मोबाईलवर जाऊन त्यांनाही शिव्या देण्याचं काम जे आहे ते या सगळ्यांकडे सुरू आहे. आणि या संदर्भामध्ये सहकारनगर पोलीस स्टेशनला मी मेलद्वारे तक्रार दाखल केलेली आहे आणि याची कॉपी जी आहे ती मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवली होती आणि मुख्यमंत्र्यांचंही त्यावर उत्तर आम्ही तातडीनं कार्यवाहीसाठी पाठवलेलं आहे अशा पद्धतीचा आम्हाला प्राप्त झालेलं आहे. नक्षली कारवायांवर नजर ठेवण्यासाठी गृहमंत्रालय 500 कोटींचे ड्रोन कॅमेरे खरेदी करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. गृहमंत्री झाल्यानंतर शुक्रवारी प्रथमच गृहमंत्री देशमुख यांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. पोलीस भरतीची महाराष्ट्रामध्ये आम्ही 8,000 पोलिसांची भरती प्रक्रिया आता चालू करतोय. आम्ही 8,000 पोलिसांची भरती प्रक्रिया चालू होत असतानाच महाराष्ट्र शासनाचं एक मंडळ आहे, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, त्या सुरक्षा महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा जवळजवळ मोठ्या प्रमाणात आम्ही सिक्युरिटी गार्ड जे लागतात, कधी दवाखान्यात आहे, कधी मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये आहेत, कधी रेल्वेमध्ये आहेत, कधी हॉस्पिटलमध्ये आहेत, जवळजवळ 35-40,000 सुरक्षा गार्ड आमचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. त्या सुरक्षा गार्डची सुद्धा 7,000 सुरक्षा गार्डची सुद्धा भरती त्या निमित्तानं आम्ही चालू करतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अवैध बांगलादेशी नागरिकांविरुद्ध एल्गार पुकारलाय. त्यानंतर आता शहरातील मनसे कार्यकर्त्यांनी धनकवडी भागात बांगलादेशी असल्याचे सांगत थेट शोध मोहीम सुरू केली आहे. या शोध मोहिमेत मनसे कार्यकर्त्यांसोबत पोलीस देखील सहभागी झालेत. बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिम घुसखोरांच्या विरोधातली कारवाई 1 महिन्यापूर्वी सुरू केलेली आहे. या सगळ्याच्या संदर्भातली पत्र आम्ही माननीय आयुक्त असतील आणि माननीय जिल्हाधिकारी असेल त्यांना दिलेलीच होती. आज कात्रज भागातील एका टप्प्यात आम्ही ती सगळी कारवाई सुरू केली आणि त्या भागामध्ये राहणाऱ्या 3 कुटुंबांना आम्ही आज ताब्यात घेतलेलं आहे. त्या कुटुंबांच्याकडून पोलीस प्रशासन त्यांच्याकडे असलेले कागदपत्र तपासतच आहे, पण सकाळच्या वेळेला 2 पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या या विषयाला कमी पडलेलं पोलीस बळ आणि त्या सगळ्याला झालेला थोडासा विलंब ह्याच्यामुळं 5 ते 6 कुटुंब त्या भागातनं पळून गेली आणि ती पळून जाताना त्यावेळेला तिथं उपस्थित असलेल्या सगळ्या वार्ताहरांनी पाहिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोलिसांकडं त्यांच्या शोधाची आणि त्यांच्यावर कारवाई करायची मागणी केलेलीच आहे. भविष्यात देखील पुणे शहरातल्या विविध भागांमध्ये असणाऱ्या बांगलादेशी
व पाकिस्तानी मुस्लिम नागरिकांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक असणारच आहे. नाही आम्हाला बोलवलं होतं तुम्हाला बोलवलं होतं, मग तुम्ही यापूर्वी कधी तपासणी केली होती की या भागाची? कारण खूप इलिगली आमची नेहमीच चालू असते. मग कसं सापडले तरी पण बाकीची माहिती तुम्हाला प्रेस नोटद्वारे मिळेल. हे गेले 7 वर्षापासून इथं राहत आहेत. यांची 2-2 पॅन कार्ड आहेत, पॅन कार्ड नाही आहेत, निवडणूक कार्ड यांची 2 आहेत. एक इथलं दाखवत आहेत आणि एक बांगलादेशचं दाखवत आहेत. तर हा खरा खोटा खुलासा पुणे शहर पोलीस करतील. आता पोलिसांच्या स्वाधीन आम्ही त्यांना केलेलं आहे. तुमच्या लक्षात कधी आलं? आम्हाला हे 8 दिवसापासून कुणकुण लागली होती आणि आम्ही त्याचा शोध घेतला. अजय शिंदेंच्या मार्गदर्शनानुसार थोड्यापासून त्या ठिकाणी पाळत ठेवून होतो की या ठिकाणी बांगलादेशी आहेत म्हणून. तर जवळजवळ 7 ते 8 घरं त्या ठिकाणी होती. आज आम्ही पोलिसांना म्हणजे सांगून आम्ही त्या ठिकाणी गेलो. संपूर्ण अशी गर्दी वगैरे बघून आम्ही तरी 3 ठिकाणावरनं लोकांना बाहेर काढलं. तिथली 4-5 ठिकाणची लोकं तिकडनं पळून गेलेली आहे. तर एका घरामध्ये 5-5, 6-6 जणं त्या ठिकाणी राहतात आणि ते अशा संशयित आहे की ते बांगलादेशी असावेत असा आम्हाला संशय त्याचा आहे. पण आज जर आपण बघितलं समजा पुणे शहरात म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये जर बघत आलो तर बलात्कार सारख्या गोष्टी घडतात, चोऱ्या होतात, रेपेस्ट होतात, म्हणजे अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत की ज्या घडतात. त्यांचे पुरावे आपल्या इकडचे आहेत पण ते राहतात बांगलादेशामध्ये राहतात, मग ते गुन्हा करतात आणि ते पळून जातात. आणि पोलिसांना हे कळत देखील नाही की हा माणूस कुठला आहे म्हणून. तर ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी आळा घातला पाहिजे आणि यांना ह्या भागातून हद्दपार केला पाहिजे. आम्ही ही संपूर्ण आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता. म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. बऱ्याच वर्षानंतर ह्या वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या 15 तारखेपासूनच कडक उन्हाळा जाणवू लागलाय. त्यामुळे सगळीकडेच उन्हाळ्यापासून बचाव करणाऱ्या वस्तूंची जमवाजमव करण्याची लगबग सुरू झालेली दिसते. अभी जो वेदर स्थिती पुणे सिटी पुणे डिस्ट्रिक्ट के लिए बना हुआ है, दैट इज अधिकतम तापमान जैसे देख रहे हैं हम लोकेशन स्पेसिफिक शिवाजी नगर पाषाण एवं साथ में लोहेगाव 3 स्टेशन से प्राप्त करते हैं. एवं ये 3 स्टेशन मोर और लेस 34 डिग्री सेंटीग्रेड के आसपास अधिकतम तापमान दर्ज कर रहा है अभी कंटिन्यूसली. एवं अगला 3 दिन करीब ऐसा ही जाएगा. आपका 24-25 ये पीरियड एक्सपेक्टेड मामूली गिरावट आ सकता है, मे बी अराउंड 33 डिग्री सेंटीग्रेड. एवं लोहेगांव यूजुअली शिवाजीनगर पाषाण से 1 डिग्री सेंटीग्रेड ज़्यादा तापमान दर्ज करते हैं. अभी कमिंग टू 26-27 ये पीरियड फिर क्लियर स्काई रहने के कारण एवं साउदर्ली साउथ ईस्टर्ली विंड के कारण देखा जाएगा फिर से 1-2 डिग्री बढ़ के टेम्परेचर अराउंड 27-28 ये पीरियड अधिकतम तापमान में भी अराउंड 35-36 डिग्री पहुंचने का भी संभावना रहेगा. अभी बात करेंगे न्यूनतम तापमान. न्यूनतम तापमान आज के दिन में अराउंड 16-17 से लेके लोहेगांव 19 डिग्री सेंटीग्रेड दर्ज किया गया. एवं ये एक्सपेक्टेड है 24 तारीख के बाद 25-26 तारीख मामूली गिरावट चांस है. अराउंड 15 डिग्री शिवाजीनगर पाषाण के लिए संभावना रहेगा एवं लोहेगांव के लिए मे बी अराउंड 1.5-2 डिग्री ज़्यादा रहने का संभावना है. यानी कि 17.5-18 डिग्री तापमान रहने का संभावना है. बट जैसे ही फिर से 27-28 ये पीरियड में न्यूनतम तापमान भी बढ़ने का संभावना रहेगा एवं इट में रीच इवन 17 डिग्री फॉर पाषाण शिवाजीनगर, लोहेगांव के लिए मे बी अराउंड 19 डिग्री. तो मोरलेस ये है कि ओवरऑल जो देखा जा रहा है एंड ऑफ फेब्रुआरी ऐसे न्यूनतम तापमान भी स्लोली बढ़ता हुआ नजर आएगा. अधिकतम तापमान ये भी स्लोली 36 एवं मे बी एंड ऑफ दिस मंथ 37 तक भी पहुंचने का संभावना है. कौन से महीने से चालू
होता है आपका? ये चालू तो ऐसे जनवरी महीने से हो जाता है, लेकिन इस बार लेकिन मंदी चल गया ज़्यादा। अच्छा, धूप से बचने के लिए क्या क्या है आपके पास चीज़ें? कैप है, गॉगल्स है, हाँ। और नेपकिन वगैरह सब। अच्छा, मास्क है। अच्छा, अभी आप कितने दिन तक यहाँ पे रहेंगे आप? है अभी तो सीजन भर रहते हैं अपन, बारिश के तक रहते हैं बस। अच्छा, तो आपको क्या लगता है कि कब से रिस्पॉन्स आना चालू हो जाएगा अभी आगे? अभी चालू हो जाएगा, अभी ये बोले ना, ये महीना बाद से रिस्पॉन्स चालू हो जाएगा, धंधा होता है। अच्छा, कुछ अलग माल लेके आने का कुछ प्लान है आपका? नहीं, अलग कुछ नहीं, अपने पास गॉगल और टोपी ज़्यादा ही चलता है, धूप में ज़्यादा यही चलता है। अच्छा, कौन से कलर की टोपी ज़्यादा बिकती है धूप में? कलर तो ये सब बिकते, ब्लैक कलर के ही सब, मिक्स कलर चलता है सब। नहीं, ऐसे बोलते हैं कि ब्लैक कलर ज़्यादा यूज़ करेंगे तो ज़्यादा धूप की परेशानी, ऐसे कुछ होता है क्या? नहीं, ऐसे ब्लैक है, ब्लू है, नीला, सब मिक्स कलर ही चलता है, ज़्यादा ब्लैक ही लेके जाते सब लोग, ज़्यादा ब्लैक ही कलर। उन्हाळ्याचे दिवस है, उन्हाळ्याचे दिवस आहेत, ऊन आता वाढतच जाणार आहे हळूहळू, त्यासाठी तुम्ही प्रिकॉशन म्हणून बाहेर पडताना शक्यतो उन्हाच्या वेळेमध्ये बाहेर पडायला नाही पाहिजे, 12 ते 4 या दरम्यानमध्ये, 12 ते 5 या दरम्यानमध्ये, आणि समजा भर बाहेर पडतच असाल तुम्ही तर तसे प्रिकॉशन म्हणून तुम्ही कपडे तसे यूज करता उन्हामध्ये, उन्हापासून बचाव करण्यासाठी तसे कपडे तुम्ही यूज करायला पाहिजे। त्यानंतर उन्हामध्ये तुमचं डिहायड्रेशन जास्त प्रमाणामध्ये होत असतं आहे, त्यासाठी तुम्ही लिक्विड जास्त घेऊ शकता, ज्यूस जास्त घेऊ शकता, त्याच्यानंतर फळांचे ज्यूस घेतल्यानंतर तुमचं जे वॉटर बॉलेन्स आहे बॉडीमधलं ते तुमचं व्यवस्थित राहू शकेल। कशा पद्धतीचे त्रास उन्हाळ्यात जास्त होण्याचे चान्स असतात आणि कुठल्या कुठल्या वयोगटामध्ये? उन्हाळ्याचा त्रास तसं तर सर्व गटामध्ये होऊ शकतो, लहानापासून ते सर्व मोठ्या माणसांना सगळ्यांना त्रास होऊ शकतो, आणि त्या त्रासामध्ये मुलं डिहायड्रेशन होऊ शकतं ऊन जास्त माणसाला लागल्यानंतर, त्यानंतर विकनेस पण येऊ शकतो, त्यानंतर चक्कर येणं, भोय येणं आणि थकवा जाणवणं, आणि इन केस जास्त प्रमाणामध्ये जर तुम्हाला डिहायड्रेशन झालं, विकनेस आला, तर तुम्ही म्हणजे बेशुद्ध पण पडू शकता, चक्कर पण येऊ शकतं तुम्हाला, असे सिम्पटम्स म्हणजे सिव्हिरिटीप्रमाणे ते वाढत जाणार आहेत। तर आत्ताच आपण पाहिलेलो आहे की अनुपम कश्यप सरांनी देखील हवामान खात्यासंदर्भात माहिती दिलेली आहे, डॉक्टरांनी पण आपण काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे ह्याबद्दल माहिती दिलेली आहे, तर पुणेकरांनी शक्यतो उन्हापासून आपला स्वतःचा बचाव करावा आणि योग्य ती काळजी घ्यावी। तर जसजसं आपण काही अपडेट नवीन येत जातील तसतसं आपण ह्या हवामान खात्याकडून आपण माहिती मिळवू शकतो, ह्या संदर्भात काही काळजी करण्याचं कारण नाही आहे। कॅमेरा पर्सन मुकुल कदमसह प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज, पुणे। पिंपरी चिंचवड शहरात भरधाव वेगात जाणाऱ्या क्रेनने एका वयोवृद्ध व्यक्तीला टक्कर दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे। ही घटना पिंपरी परिसरात घडली असून CCTV मध्ये फुटेज कैद झाले आहेत। पिंपरीमधून नेहरू नगर परिसराकडे जात असलेला क्रेनर भरधाव वेगात जात होता, तेवढ्यात रस्ता ओलांडणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तीला क्रेनरने टक्कर दिली आणि यामध्ये वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे। ही घटना आज दुपारी 3 सुमारास घडली असून बबन साळवे असा व्यक्तीचं नाव आहे। तात्काळ घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि वयोवृद्धाला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता। पोलिसांनी क्रेन चालकाला अटक केली असून पुढील तपास करीत आहेत। सदर घटना ही दुपारी 3 सुमारास घडलेली आहे, 3 ते 3:30 वाजता घडलेली आहे। गांधीनगरकडे जाणारा एक क्रेन भरधाव वेगात जात होता, तर गांधीनगर भागात राहणारे बबन साळवे वय 60 हे प्रातर्विधीसाठी टॉयलेटला जात होते। टॉयलेटला रस्ता तर क्रॉस करत असताना एक येणार 996 क्रमांकाच्या क्रेनने त्याला निग्लिजंट ड्रायव्हिंग करून उडवलेला आहे, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे आणि त्यांना YCM हॉस्पिटलला आम्ही पोलिसांनी पंचनामा करून उपचारासाठी नेलेलं आहे। सदरच्या गुन्ह्यामध्ये ड्रायव्हरला ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत। चालकाने काय मद्यपान वगैरे केलं होतं? चालकाने मद्यपान केलेलं होतं तर ते त्याच्या वैद्यकीय तपासणीमध्ये आपल्याला समजेलच। सदरच्या गुन्ह्याच्या घटनास्थळी पिंपरी पोलीस स्टेशनचे सिनियर PI श्री वाघमारे साहेब यांनी स्वतः भेट देऊन सदर घटनास्थळी गर्दी जमा झाली होती, मॉब नियंत्रण केलेलं आहे आणि तात्काळ आम्ही पंचनामा करून YCM हॉस्पिटलला हलवलेलं आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला आहे। ही घटना आज पहाटे 2:30 सुमारास घडली आहे। कंटेनर आणि इनोवा कार यांच्या धडक झाल्याने ही घटना झाली आहे। यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे। पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेली इनोवा गाडी ही समोर जाणाऱ्या कंटेनरला मागून जोरात धडकली, त्यामुळे एक जण ठार तर एक जण जखमी झालाय। हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये इनोवा गाडीचा चक्काचूर झालाय। मारुती बलबीम कोराडकर असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। संतोष अंकुश सावंत हे जखमी झालेले आहेत। घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरून हटवण्यात आले, बराच वेळ त्यामुळे वाहतूक मंदावली होती। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। नुकती
देसाई यांना इंदोरीकर महाराज विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर धमक्या। नक्षली कारवायांवर नजर ठेवण्यासाठी 500 कोटींचे ड्रोन, गृहमंत्री। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अवैध बांगलादेशी नागरिकांविरुद्ध एल्गार पुकारलाय। याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये, तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार।